जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र ढोकेश्वर टाकडी येथे महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. येथील उंच डोंगरावर पांडव कॉलनी लेणी पुरातन मंदिर व मोठा नंदी असून येथील श्री ढोकेश्वर हे जागृत देवस्थान आहे. मंदिराशेजारी डोंगरामध्ये कोरलेली सीतामाईची न्हाणी व पाण्याचे कुंड आहे. आज सकाळी विधिवत महापूजा अभिषेक होम हवन करण्यात आले. डोंगराच्या पायथ्याशी आलेल्या भाविकांसाठी खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ढोकेश्वर महाराज की जय अशा जय घोषांमध्ये हजारो भाविकांनी आज श्री ढोकेश्वराचे दर्शन घेतले. ब्युरो चीफ शर्मिला जाधव, CNI महाराष्ट्र, पारनेर. तिथं दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात आणि यावर्षी पाऊस चांगल्या प्रकारे झाला असल्यामुळं लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे इथे गर्दीचं प्रमाण दरवर्षीपेक्षा जास्त आहे. इतकी कामं असून सुद्धा लाईटचं व्यवस्थित नियोजन नसून सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात आज यात्रेनिमित्त महादेवाच्या दर्शनाकरता येत आहेत आणि हा वोग असाच संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राहतो. दरवर्षी आम्ही टाकडकेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं ढोकेश्वराच्या मंदिरामध्ये सप्त्याचं पहिलं 2.5 दिवसाचं नियोजन असायचं. यावर्षी आम्ही 3.5 दिवसाचं नियोजन या सप्ताहाचं केलेलं आहे. यामध्ये शिवमहापुराण कथेचं नियोजन आहे आणि शेवटच्या दिवशी सांगळे महाराज यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. तरी मी नम्र निवेदन करतो का सर्व लोकांनी त्या काल्याच्या कीर्तनाकरता उपस्थित राहावे आणि हे पुरातन वस्तू असून इथं रमणीय ठिकाण आहे. अतिशय शोभनीय मंदिरामध्ये प्रसन्न वातावरण असतं आणि अशा ह्या आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. आज महाशिवरात्री आज या ठिकाणी खूप मोठी अशी यात्रा भरते. या ठिकाणी आम्ही दरवर्षी येत असतो. खूप आनंद वाटतो या ठिकाणी. दर सालाबादप्रमाणे लांबून लांबून लोक या मंदिरा शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. हे पांडवकालीन लेणं आहे. या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की पांडवांच्या काळामध्ये या ठिकाणी कोरलेलं आहे त्यांनी आणि खूप अशी भक्तिभावाने या ठिकाणी हे लोक येत असतात. यावर्षी पाऊस पाणी भरपूर झालेलं आहे. परिसरामध्ये या ठिकाणी तळे खूप भरलेले आहेत आणि त्यामुळे लोक आनंदित आहे आणि सर्व परिसर या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये रंगून गेलेला आहे. धन्यवाद. महाशिवरात्रीनिमित्त या ढोकेश्वर मंदिरात लांबून लांबून भाविक भक्त येतात. मोठ्या श्रद्धेने विश्वास ठेवून हजारोंच्या संख्येत असतात भाविक भक्त. आम्ही प्रत्येक वर्षी इथे येतो.